खास रेसिपी मध्ये तुम्हाला मनापासून खूप 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 स्वागत आहे। तुम्हाला मी आज दाखवणार आहे उरलेले भाताचे सांगे। चला मग आपण कृतीला स्टार्ट करू। हे बघा, माझ्याकडे हे रात्रीचं उरलेलं भात आहे। मग मी याचे आता सांगे बनवते। हे भात आहे, थोडंसं असं छान मऊसर करून घ्यायचं, याला थोडंसं दाबून घ्यायचं मस्त, थोडं 2 मिनिट। जीरा, जीरा घातल्यावर मग मीठ, मीठ तिखट, तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, पण ते तोंडात आल्यावर ना थोडं असं मग मुलं खाल्लं तर ना खूप तिखट लागेल, म्हणून मी लाल मिरची पावडरच घालते। अजून हे कोथिंबीर घाला भरपूर, कोथिंबीर। आणि बघा हे असे कम टमाटे आहेत ना, असे बारीक चिरून घेतलेले टमाटे असं घालायचं। तुमच्याकडे गाजर असेल तर पण तुम्ही घालू शकता। आता माझ्याकडे सध्या गाजर अवेलेबल नाही म्हणून मी नाही घालत। हे बघा, हे असं छान असं मळून घ्यायला पाहिजे। हे खूप खुसखुशीत आणि खूप चांगले हो बनतं हे सांगे। हे बघा, मी छान मळून घेतलेलं आहे। आता हे ताटामध्ये ना मी अशा प्रकारे सांगे बनवून घेते, असे छोटे छोटे सांगे तोडायचे। हे वाळून मग ह्याला ना 1 दिवस पूर्ण ऊन द्यायची, मग दुसऱ्या दिवशी तळून बघायचे। हे बघा, माझे सांगे बनवून तयार आहेत। मी पूर्ण ताट भरून सांगे केलेले आहे। आता मी हे उन्हात उन्हात पूर्ण 5 वाजेपर्यंत हे उन्हात वाळवायला ठेवल, मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे वाळल्यावर ना मी तुम्हाला तळून दाखवेन। तुम्हाला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मग तुम्हाला कसे वाटले हे माझे सांगे तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे बनले। चला मग, धन्यवाद।